संध्या जाधव आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज दिनांक 23 जुलै 2021 रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री नित्यानंद स्वामींच्या समाधी मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. आम्हालाही हा खेदच आहे की आज भाविकांना आम्हाला दर्शन देता आलं नाही, पण शासनाच्या नियमाला अनुसरून आम्ही जी काही आपल्यासाठी यूट्यूब चॅनेलवर सोय केली होती त्याचा भक्तांनी जास्तीत जास्त लाभ घेतलेला आहे. आणि मंदिरातले संपूर्ण विश्वस्त मंडळ, कर्मचारी वर्ग, सेवक, आमचे ब्रह्मवृंद यांनी हा सोहळा इथे पार पडलेला आहे. आणि यूट्यूब चॅनेलवर आम्हाला त्याच्यासाठी अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आणि भाविकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेतला आहे. आणि त्याचप्रमाणे हा उत्सव साजरा करण्यासाठी ज्या सगळ्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचं आम्ही विश्वस्त मंडळ आभार आहोत. त्याचप्रमाणे भाविकांनी आणि ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केलं, तसेच इथले स्थानिक पोलीस स्टेशन यांनी देखील आम्हाला उत्कृष्ट सहकार्य केलेलं आहे. बाहेर स्क्रीनची व्यवस्था केली होती आणि त्यानुसार भाविकांनी काही लोकांनी इथे येऊन दर्शन घेतलेलं आहे. गणेशपुरीच्या ह्या पुण्यभूमीमध्ये श्री नित्यानंद महाराजांचं वास्तव्य होतं आणि त्यानंतर बाबांनी इथेच देह ठेवलेला आहे. आज नंतर बरोबर 15 दिवसांनी बाबांची पुण्यतिथी सोहळा इथे साजरा होणार आहे, त्याचाही आम्ही आपणास